पत्रकारों से बात करते समय छगन भुजबल की आलोचना करते हुए वडेट्टीवार ने कहा कि मराठा बनाम ओबीसी विवाद शासकों द्वारा शुरू किया गया था, इसलिए छगन भुजबल का यह कहना है कि यह विवाद शरद पवार ने शुरू किया था, यह गलत है। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने चुपचाप तरीके से ओबीसी की बैठक के लिए है, मुख्यमंत्री मराठा समाज को गुमराह करते हैं। साथ ही उन्होंने इस बात पर टिप्पणी करते हुए कहा कि अपनी रोटी सकते हुए सत्ताधारी बेनकाब हो चुके हैं। पवार साहब, आपला भुजबळ साहेब बिना आधारानी आणि खोटच बोलतात। पवार साहेबांना घेऊन यायचा काही संबंधच नाही। मी कसा घेऊन येणार पवार साहेब, आणि ते मला कोणत्या अधिकारात सांगू शकतात? म्हणजे काहीतरी वेळ मारून न्यायचा। खरं तर सत्ताधाऱ्यांनीच दोन पक्षामध्ये हा वाद निर्माण केला आहे, मराठा वर्सेस ओबीसी। एक उपमुख्यमंत्री नागपूरकर गपचूपमध्ये बैठका घेतात ओबीसी समाजाच्या, मुख्यमंत्री मराठा समाजाच्यासाठी गुलाल उधळायला लावतात, खोटं बोलून फसवणूक करतात, मराठा समाजाची दिशाभूल करतात, आणि दोनही समाजाला आमोरासमोर ठेवून आपली पोळी कशी शेकता येईल, दोनही समाजाला कसं नाचवता येईल, हे यांचं पितळ आता उघडं पडलं आहे। यांनी जे काही आश्वासन दिले होते आंदोलन स्थगितीसाठी, उपोषण स्थगितीसाठी, त्यावेळेस यांना विरोधकाची आठवण आली नाही, विरोधकांना विश्वासात घेतलं नाही। लेखी स्वरूपामध्ये देत असताना, बैठक घेत असताना जो काही मसुदा तयार केला तो आम्हाला माहीतच नाही, आणि तुम्ही गुलाल उधळायला लावलात, उपोषण स्थगित करायला लावलात, आणि आता मात्र तुम्ही काहीच करू शकत नाही। आम्ही म्हटलं की तुम्ही काय नेमकं आश्वासन दिलात, ओबीसीला काय दिलात, मराठ्यांना काय, समाजाला काय दिलात? ते अधिवेशन सुरू आहे, त्या फ्लोअरवर मांडा। ज्यावेळेस अधिवेशन नव्हता त्यावेळेस आम्ही मिटिंगला गेलेलो होतो, दोन मिटिंग झाली, यापूर्वी गेलेलो नाही असं नाही। आता 206 मतांचं पाठबळ आहे आमदारांचं, तर त्यांना हे निर्णय घेण्यापासून कोण रोखते? विरोधकांची गरजच काय? कारण आंदोलन करताना 5-5 मंत्री पाठवून स्वतः बोलून तुम्ही ते करू शकता, आणि त्यांना लेखी स्वरूपामध्ये तुम्ही काही दिलेलं आहे, काय दिलं आहे नेमकं आम्हाला माहीत नाही। आता गळ्यात हड्डी लटक गई, आता विरोधकांची आठवण सुरू झाली, म्हणजे आपलं पाप दुसऱ्यावर फोडायचं आणि आपल्या पापाची वाटेकरी करून घ्यायचा, ही दुपट्टी चाल या महायुतीच्या लोकांची आहे। ते आमच्या लक्षात आली, म्हणून आता ते ट्रॅप झालेत। खरं म्हणजे ते आम्हाला ट्रॅप करायला गेले, ते स्वतः ट्रॅप झाले, दोनही समाजाची फसवणूक केली, हे आता सिद्ध झालेलं आहे। विधान परिषद